त्यांना अभिप्रेत असलेली व्यक्ती कोण त्यांना जरूर विचारू शकता, पण तुम्हाला अभिप्रेत असलेली व्यक्ती सुनील दत्तात्रय तटकरे, 25-23 मे 1984 रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस, 28 ऑगस्टला रोहा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष, 6 वेळा लोकसभेमध्ये निवडून आलेले आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले आनंद गीतेंचा पराभव करून निवडून आलेला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. ते सतत बोलताना सांगतात ती एक व्यक्ती ती एक व्यक्ती, ते जे वुमेन रिझर्वेशन बिलच्या वेळेला उपस्थित झालं होता गैर अजून करून नाही गेले, कोण आहे ती व्यक्ती? म्हणजे बेसिकली आम्हाला खरंच प्रश्न पडतो, ती व्यक्तीचं नाव, एक व्यक्ती, ती व्यक्ती किंवा ते ग्रस्त असं संसदरत्न ह्याचं तुम्ही म्हणता. संसदरत्नाच्या दर 2-4 मिनिटाच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा सुसंस्कृत असं सातत्याने त्या ठिकाणी येत असतं. त्यांना अभिप्रेत असलेली व्यक्ती कोण त्यांना जरूर विचारू शकता, पण तुम्हाला अभिप्रेत असलेली व्यक्ती सुनील दत्तात्रय तटकरे, जन्म 10 जुलै 10-7-1955, मुक्काम सुतारवाडी, पोस्ट जामगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड, 25-23 मे 1984 रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस, 28 ऑगस्टला रोहा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष, 27 नोव्हेंबरला रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि 85ला अखिल भारतीय काँग्रेस काँग्रेस आहेचा. देशभरामध्ये ज्यावेळेला 450 जागा आल्या त्यावेळेला 14 माणगाव मतदारसंघातून हाताच्या चिन्हावरती निवडणूक लढवणारा हा सुनील तटकरे. 1992 साली जिल्हा परिषद अध्यक्ष झाला काँग्रेसच्या तिकिटावरती, तो हा सुनील दत्तात्रय तटकरे. 1995 साली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीने 14 माणगाव मतदारसंघातून मुंबईसह कोकणात प्रचंड भारतीय जनता पक्षाची लाट आली असताना निवडून आला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना आदरणीय पवारसाहेब शेंदे पवारसाहेब यांनी अजितदादांच्या जवळ माझं बोलणं करून दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारा त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2004ला 14 माणगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2009 सालामध्ये नव्याने पुनर्रचना झाल्याच्या नंतर 193 शिवधन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2014ला लोकसभेमध्ये 2200 मतांनी पराभूत झाल्यावर संघटनेमध्ये काम करावं म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी दिली प्रदेशाध्यक्षपदाची, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2019मध्ये मोदी नावाचा प्रचंड झंझावात देशभरामध्ये निवडून येत असताना आमच्या पॉकेटच्या बाहेर, आमच्या शक्तीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती 32,000 फरकाने 6 वेळा लोकसभेमध्ये निवडून आलेले आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले आनंद गीतेंचा पराभव करून निवडून आलेला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. म्हणून आपल्यामार्फत माझ्या नावाची ओळख जी कदाचित दीर्घकाळ नसेल किंवा नैराश्यपोटी कोणाला आज जर काही विसर पडला असेल तर ती सांगण्याचा हा प्रपंच आहे, ओळख त्याच्यापेक्षा बाकी काय नाही.